मग तू केले का? सगळ्यांनी मिळून केलं काय बघा, या अक्षता तयार केलेल्या आहेत आणि ह्या ज्वारीच्या, अशा पकड मला एक फोटो घेऊ चल. घागऱ्याला मॅचिंग इथं आम्हाला बांगड्या भेटत नव्हत्या, तर खूप परेशानी झाली उन्हातानाची. तुम्हाला काय सांगा, खूप परेशानी झाली. तर फायनली तर बांगड्या भेटल्यात, तर ते पुढे आहेत. चला बघा बाळा, तुला कुप्पी आणू? कुप्पी आण म्हणती आणा म्हणायचं काय आणा. हा आणि इकडे कोमलचं डोकं विचारतो हे बा, आई करतो काय रे, काय पाहिजे कुप्पी पाहिजे? कुप्पी कुप्पी खातो का? याला भैयाला द्यायची कुप्पी? तुला द्यायची का भैयाला? भैयाला द्यायची? द्यायची ना. बर किती आणायची आपल्याला? इकडे बघ किती आणायच्या, सात का? मला देशील का? नाही आतुल देशील का? आत तुला देशील का? तर हे बघा, ही तर कोमलचं डोकं विसरून द्यायला लागली आई, पण आईचं डोकं कोण विसरून देईल? मग कधी तुझं कोण विसरल का? मा अशी गाडी, ही गाडी आणलेली परीरा परी पावती इकडे गाडी तुझी. हे बघा, अरे 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 घे इकडे इकडे घे. अरे बापरे, हे बघा हिला असं दाबावं लागतं इकडे आणले आणि इकडे. हे बघा हिला असं दाबावं लागतं तेव्हा ही अशी समोर पोहोचते बा. तर ही गाडी आणि हिला शिट्टी पण आहे. परी शिट्टी वाजू नको बाळा, धर शिट. बर खाय मग एकदा वाजू नको शिट्टी. आता शिट्टी वाजू नको, दाखवा लवकर. आता वाजा वाजव की हो लाईट गेली वाजव की बाळा, नाही वाजत का? नाही येत बाळा. हे पिलू हा वाजव, हा वाजव 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 वाजव. नाही नाही काय गरज नाही, हा तर तू अजून पैसे वाजव. तर यांना काय केलं माहिती का, काल अक्षता बनवून घेतलेत बघा. आणि अजून काय बनवलं? कुम हळद दळली का? नाही दळली नाही. कुठली का? दळायची बाकी आहे. दळासाठी तुम्ही जातं वगैरे आणले? कधी आणता? आज तुम्ही जायला पडे, कुठे जायला पडे? काढते वाईन ना तिने बंद केली ना. आणि परी या दिवसात जरा परेशान करायला लागली बघा. आता मला काय सांगा मित्रांनो, लय परेशान करायला लागली. तिला काय वाटतंय काय नाही, माझी मम्मी मम्मीच करायला लागली ती. तर तुमच्या सगळ्यांना परत एकदा इन्व्हिटेशन देतोय लग्नाचं, 28 तारखेला 12:30 वाजता लग्न आहे. तर नक्की आमच्या इथे लग्नाला या. चला तुम्हाला पुढे कंटिन्यू करतो व्हिडिओ काय. तर हे बघा, काल कोमलला अक्षता वगैरे तयार केला. कोमल तू केलं का? सगळ्यांनी मिळून केलं काय बघा, या अक्षता तयार केलेल्या आहेत आणि ह्या ज्वारीच्या, अशा पकड मला एक फोटो घेऊ चल. इकडे उभा राहून घेऊ आपण, इकडे ये थोडं. ओके मस्त अशा अक्षता तयार. परी काय माहिती तुला, काय माहिती आहे? चला हळद फोडली तुम्ही? फोडून भिजत ठेवलेली का? ओके तर चला आम्हाला जायचंय नवीन जालन्यामध्ये. तू येतेस का? ही पोरगी येतेस का तुझी? पण नेऊ शकत नाही मी. काय करणार परीला, यायचंय का? कोमल कोमल हिला चप्पल घाल, जा बेटा चप्पल घाला. हे बघा सगळ्यांची कामं चालू आहे, बाहेरची कामं आता आम्ही करायला जातोय थोडे. कोणाला काय खाऊ? शेंडू का? खरं सगळे नाही राहू द्या. चल चल की ग, चप्पल घाल तिला. चल परी चप्पल घाल लवकर, तू येते ना? चल मग. तर आम्ही इथं आलेलो आहे बांगड्या बघण्यासाठी. कोमलचा जो घागरा आहे त्याला मॅचिंग बांगड्या. आता तुम्ही म्हणाल की तू का बरं गेला, तर आम्हाला नवीन जालन्यात जावं लागतं. नवीन जालना इथून 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर लांब आहे आणि ह्या एकट्या दररोज जवळजवळ जवळजवळ परेशान झाल्यात. म्हटलं चला आता मी जाऊन पटकन दिशांना यांची जी शॉपिंग आहे ती पूर्णपणे करून घेतो. तर परी म्हणू लागली तिला पण बांगड्या पाहिजे, म्हणून तिच्याही मॅचिंगच्या बांगड्या काढलेल्या आहेत, ते तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसतीलच. आणि कोमलचा घागराच्या मॅचिंग साड्या इथं म्हणजे बांगड्या इथं भेटल्यात आम्हाला, पण जरा महागच भेटल्यात. आता त्या डिस्काउंटमध्ये म्हणता म्हणता आम्हाला जवळपास 250-300 पर्यंत गेल्यात.
आता ते तुम्ही सांगा महाग पडले का काय, तर सानूसाठी पण घेतल्यात आणि परीसाठी पण घेतल्यात, तर त्यांना म्हणलं मॅचिंग तयार करून द्या, तर त्या हिशोबानं त्यांना आम्हाला त्या मॅचिंग जे आहे त्या तयार करून भेटल्यात. आणि परत प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा अशा मॅचिंग भांगड्या घेण्यासाठी कोमलसोबत गेलो, म्हणजे कोमलच्या आधी पण मी कोणासोबत गेलेलं नाही आहे, तर मला नव्हतं माहीत की एवढं रेट असायचे 400-500, बापरे खूप महाग महाग येतात. तर चला बोललो आता नवीन झाल्यामधूनच घेऊन टाकूया. तर इथं यांना आपल्याला मॅचिंग भांगड्या तयार करून दिलेल्या आहेत एकदम मस्त अशा, ज्या कोमलच्या घागऱ्याला सूट होतील आणि मॅच होतील त्या पद्धतीनं. आणि तुम्हाला काय सांगावं, दर रोज एकदा दोनदा नवीन झाल्यामध्ये फिरावं लागतं आहे यांच्या शॉपिंगसाठी, हे आणा ते आणा हे आणा ते आणा. तर हा घागरा आहे बघा, तुम्हाला फायनली दिसला आहे व्हिडिओमध्ये, तर ह्या घागऱ्याला मॅचिंग घेतलेली आहे. बरेचसे लोकांना माहिती होतं की हे घागरा घेतला आहे कोमलनं, तर याचं फिटिंग वगैरे करून व्यवस्थित झालेला आहे तयार. आता राहिला प्रश्न याचा नेकलेसचा, तर नेकलेस जो आहे तो आपल्याला मेकअपवाली जी आहे तीच करून देणार आहे. आणि परीच्या मॅचिंग बांगड्या त्यांना म्हटलं द्या, तर परीच्या मॅचिंग बांगड्या देखील तुम्हाला दाखवतो मी कोणत्या कलरचा ड्रेस आहे, कारण की ड्रेस मी तुम्हाला परीचा दाखवलेला नाही आहे, तो डायरेक्ट तुम्हाला लग्नातच बघायला भेटणार आहे, कारण की त्याचा व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे. कारण की प्रत्येक वेळेस नवीन झाल्यात गेल्यावर व्हिडिओ काढावाच लागतो, असं काही नाही ना, हो की नाही? त्या हिशोबानं मग मी काही जास्त व्हिडिओ घेतला नाही. तर चला आता डायरेक्ट घरी जाऊया आणि बघूया काय काय शॉपिंग केली. तर चला माझ्यासोबत लवकर चला. तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे आणि घरी आल्यानंतर थोडं सामान वगैरे काहीतरी आणलं आहे, ते तुम्ही शेअर करा असं वाटतंय, त्यामुळं हा व्हिडिओ बनवतो आहे. ते आणणं काय ठेवलं तिकडे तू? तर ही रूम आहे बघा आपल्या रामची, त्या रूममध्ये आज आपण बसलो आहे. हे बघा ताई काय दाखवते, काय कोमल तिची ती परीची बांगडा किती मस्त. परीचे काय हे बघा, या परीच्या बांगड्या या ड्रेसला मॅचिंग, या ड्रेस तुम्हाला दाखवला नाही पण मी दाखवेल एखादी. हा हार आणलेला आहे कोणासाठी? हा सानूसाठी. सानूसाठी आणलेला आहे ही कानातले आणि ही वेल आणले तिला. मस्त. आणि या बांगड्या आणल्या जातात कोमलला, त्याच्या घागऱ्याला मॅचिंग. आता जरी ओळखला असं तुम्ही कुठला घागरा घेतला इकडे. कोमल बांगड्या फोडून दिले, बांगड्या दाखवले आहेत म्हटलं आता तरी ओळखतं की कोणता घागरा आणलाय कोमलला. बस खाली घालून दाखव, घाल दाखव ना. सोनलला ड्रेस आणलाय बाबा एक, तुम्ही म्हणतो ना सोनलला ड्रेस आवडला नाही आवडला नाही. प्रॉब्लेम असा आहे की ती हे ड्रेस घालत नाही, अशी तिला आवडत नाही. ही परीची पॅन्ट, त्याच्यावरची पॅन्ट आहे ती. बांगडे पॅकेज करू राहिली ही सानूसाठी बांगडे आणि पाहिजे ड्रेसला मॅचिंग. आणि सॅन्डल वगैरे तुम्हाला घालून द्या पाहिजे. फेक्शिन माळा आणि पर्स कोणाला आणली? पर्स कोणाला आणली? पर्स कोणाला आणली? पर्स आतूची बाळा ती आतूची आहे, तुझी खाली आहे. मम्मी सांगा ना, आमच्या अजून जेवण बाकी आहे बघा, आमच्या अजून जेवण बाकी आहे, कारण की एवढं उन्हाचं वापस आलोय आम्ही, म्हटलं पचल आता संध्याकाळी जाऊ बाकी सामान. हो ना, 5-6 वस्तू घ्यायच्या होत्या राहून गेल्या. बोल दिले हे काही कुणी बघा आवडले का बांगडे तुला? पण मग तुम्ही लग्नात जी बांगड्या भरायचा कार्यक्रम तेव्हा कोणते बांगडे घालसा? कोमलला बी आणले, मग कोमल बांगडे भरणार नाही. परी बांगडे ठेव, परी तो या खराब होऊन जाते. ठेवून द्या ठेवून द्या ठेवून द्या, उद्या घालायचे ना. दे मम्मीकडे दे, दे पिल्लू मम्मीकडे दे, मम्मीकडे दे पिल्लू. दीदी घे ना, दीदी घे ना. खाली पाडलं खराब होऊन जाईल कोमल त्या. कोमल या, हा दे ठेवून जा तू.
ती होती चालली काय निघली 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 ही पण निघली बाय सगळ्या घेऊन चालली काय चला भरून ठेवा पडा पडा चला बरं सामान आता आपलं वारे वा म्हण परी एकदा परी मोडून टाको परी इकडे बघ ना ए परी वारे वा कच्ची गाडी आली टाकून काय काय ए टाकून द्या काय टाकून कुठे टाकून द्यायचे परी लग्न कोणाचं आहे परी लग्न कोणाचं आहे परी लग्न कोणाचं बाळा कोणाचं लग्न आपल्या इथं आपल्या इथं लग्न कोणाचं आहे चला आता बांगड्या ठेवून द्या आता मग जायचं दुकानामध्ये पटकन शावरा परत आहे बऱ्याचशा लोकांना परीचं बोलणं आवडायला लागले त्यांच्यासाठी परी बोलते व्हिडिओ थोडंफार थोडंफार काय माहिती काढ परी हा काढ काढ काढून काढून टाक सगळं सगळं काढ बाय काढ 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 आतूसाठी बॅग आणली बघा चल डाव भरला का माझं बघून चला मित्रांनो मला जायचं दुकानात मी भेटतो तुम्हाला नंतर तोपर्यंत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय परी बाय कर परी बाय कर